आणि अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे ओबीसी महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीकडनं ऐतिहासिक परिषदेचं आयोजन करण्यात आलंय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या परिषदेला संबोधित करतील राज्यातला सत्ता संघर्ष ठाकरे गटाची होत असलेली फरफट -फर, तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका यावर प्रकाश आंबेडकर काय भाष्य करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या सगळ्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे ओबीसी महासंघाच्या वतीने आज ऐतिहासिक परिषद होत आहे आणि या ऐतिहासिक परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर संबोधित करणार आहे या नावाबद्दल लोकांना फार उत्सुकता आहे नेमका या परिषदेचा अजेंडा काय असणार स्वतः बाळासाहेब आपल्यासोबत बाळासाहेब नावाबद्दल उत्सुकता आहे नेमका अजेंडा काय असणार आहे अजेंडा इथे एकतर ओबीसीची मागणी आहे की सेन्सस झालं पाहिजे एक भाग दुसरा भाग जो ऐतिहासिक याच्यासाठी म्हणतोय की सीने पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून भूमिका घेतली आणि ती म्हणजे की खाजगीकरण हे होता कामाने हा एक इश्यू आहे आणि दुसरा सोशो इकॉनॉमिक इशू आहे आणि तो म्हणजे की आमचे पारंपारिक व्यवसाय याचं आधुनिकरण झालं तर आम्हाला असणारा जगण्याचं साधन होईल आणि त्याचा एक आराखडा या ठिकाणी मांडण्यात येईल नेहमी ओबीसींच्या ज्या परिषदा होतात त्याच्यावरती आमच्यावरती अन्याय कसा झाला हाच फक्त एक तिथे आग्रह असतो या परिषदेमध्ये मी जसं म्हटलं की सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल अजेंडा आहे आणि तो म्हणजे की आम्ही एकमेकाला मतांनी सहकार्य केल्याशिवाय कारण का ओबीसी घटक हा कुठलाही मताच्या टक्केने मोठा नसल्यामुळे त्याला प्रतिनिधी मिळत नाही आणि कुठेही त्याला पोलिटिकल रेकग्नायझेशन मिळत नाही आणि म्हणून ह्या राजकीय रेकग्नायझेशनसाठी आम्ही एकमेकाला जोपर्यंत सहकार्य करत नाही तोपर्यंत आमचं पॉलिटिकल रेकग्नायझेशन होणार नाही कोल्हापुरात अमित शहाने तुमचा उल्लेख केला की राजकीय शत्रू आपल्या पुढे कोण असणार आहे लढण्यासाठी तुमचं नाव घेतलं त्यांनी वा वा फार चांगलं आहे काँग्रेसवाल्यांना अक्कल येईल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमध्ये माझ्या अंदाजाने अनेक गोष्टी स्पष्ट होतील असं मला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून राजकीय पटलावरती आपल्याला कोणाकोणाशी लढायचं आहे उमेश उणे ए बी पी माझा अकोला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट